राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित विजय प्रकाशन निर्मित डॉक्टर पराग भोंडे लिखित द सेल्फ पोर्ट्रेट या आत्मचरित्र ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष माननीय रणजित देशमुख प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर रवींद्र शोभने ज्येष्ठ दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी अभिनेत्री आणि लेखिका डॉक्टर श्वेता पेंडसे अजून यायचे आहे नंतर या त्यांचं मी स्वागत केलं या सगळ्यांना मी व्यासपीठावर समीनय आमंत्रित करते त्यांनी व्यासपीठावरची आवर्षी विनंती करते आणि सभागृहात गृहात उपस्थित मान्यवर श्रीमती करते आपल्या सगळ्यांचंही मी हार्दिक स्वागत करते धन्यवाद कालिदासाच्या या वाल्मिकाग्निमित्रम या नाटकातील प्रार्थनेला अनुसरून या कालिदास सभागृहात आयोजित ज्येष्ठ नाटककाराच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात ज्येष्ठ रंगकर्मींच्या प्रमुख उपस्थितीत आस्वादक रसिकांच्या साक्षीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन करूया इंटरनॅशनल थिएटर या संस्थेने एकोणीसशे एकसष्टमध्ये किंवा तेव्हापासून जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्याची प्रथा सुरू केली रंगभूमीचं सौंदर्य आणि मानवी जीवनातील नाट्यकलेचं महत्त्व दरवर्षी नव्याने अधोरेखित व्हावे या हेतूने रंगभूमी दिन साजरा करण्याची परंपरा बनली जवळपास अडीच हजार वर्षांची अक्षय परंपरा असलेली जागतिक रंगभूमी विश्वातील तमाम नाट्यरसिकांना सातत्याने मंत्रमुग्ध करीत असते आणि मनोरंजनासोबतच प्रबोधन आणि जगण्याची समज वाढविण्याचं कार्य ती करीत असते दरवर्षी या दिनी जगातील एका सुप्रसिद्ध रंगकर्मीचा रंगभूमीविषयक संदेश संप्रेषित होत असतो यावर्षी पीटर सेलर्स या अमेरिकन दिग्दर्शकाला संदेश देण्याचा हा बहुमान प्राप्त झाला आहे आणि त्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर रंगकर्मींना एकजूट होण्याचा संदेश दिला आहे व्यासपीठावरील मान्यवर रंगकर्मी आणि सभागृहातील आस्वादक रसिक यांचं नातं अधिकाधिक समृद्ध होत राहील या विश्वासाने पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठान ही संस्था अनेक वर्ष विदर्भात प्रसिद्ध आहे मात्र दोन हजार पंधरा सालापासून या संस्थेची जबाबदारी अतिशय विश्वासाने माननीय गिरीश गांधी आणि माननीय रणजित देशमुख यांनी आमच्यावर सोपवली आहे त्याद्वारे सांस्कृतिक साहित्यिक सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं योगदान संस्था सातत्यानं देते आहे कोविडच्या दोन वर्षात मात्र आम्ही केवळ सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात सहयोग दिला आहे एकही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही तेव्हा आयोजित केला नाही आता परिस्थिती बरीच निवडत चाललेली आहे आशादायक असल्यामुळे डिसेंबरमध्ये काव्यसुधाचं कवी संमेलन आम्ही आयोजित केलं होतं आता आम्ही कार्यक्रम सुरू केलेले आहेत नवनव्या कार्यक्रमांना घेऊन रसिकांसमोर आम्ही सातत्याने येणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे दोन अंक आहेत पहिल्या अंकात एका नाटककाराचं आत्मकथन द सेल्फ पोर्ट्रेटचं प्रकाशन आणि दुसऱ्या अंकात सुप्रसिद्ध सिने नाट्य दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी आणि आपली ओरिजिनल नागपूरची आणि आता राष्ट्रीय रंगभूमीवरची मान्यवर रंगकर्मी डॉक्टर श्वेता पेंडसे या दोघांनी सादर केलेल्या साहित्यातील निवडक अभिजात कलाकृतींचं अभिवाचन सादर होणार आहे प्रकाशन समारंभाकडे वळूया राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय रणजित देशमुख यांचं स्वागत करण्याची विनंती मी संस्थेचे कोषाध्यक्ष श्री चेतन खणकर यांना करते धन्यवाद <laughs> या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर रवींद्र शोभणे मराठी कादंबरी क्षेत्रात अग्रक्रमाने ज्यांचं नाव ज्यांचं योगदान आहे ते सर्वमान्य आहे असे ज्येष्ठ कादंबरीकार कथाकार नाटककार अभ्यासपूर्ण भाष्यकार आणि विदर्भ साहित्य संघाचे विद्यपान विद्यमान कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विजय प्रकाशन आणि डॉक्टर शोभणे यांचं नातं अतिशय यशस्वी सिद्ध झालं आहे विजय प्रकाशन निर्मित सरांच्या प्रत्येक कलाकृती या बेस्ट सेलर म्हणून लौकिक प्राप्त आहेत कथा कादंबरी ललित समीक्षा नाटक या पाचही साहित्याच्या क्षेत्रात आत्मविश्वासानं वावरणारं व्यक्तिमत्व आणि स्वकर्तृत्वानं मानाचं स्थान प्राप्त करणारे अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी डॉक्टर रवींद्र शोभणे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर नटचंद्रजी मोटे यांना धन्यवाद सर आजचे विशेष अतिथी श्री चंद्रकांत कुळकर्णी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सिने दिग्दर्शक म्हणून सरांचा लौकिक व्यामिश्र जीवनानुभव पेळणारी प्रयोगशीलता सतत जपणारे कलावंताचं इमान अक्षयपणे जपून ठेवीत मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीत अलौकिक उंची गाठणारे चंद्रकांत कुळकर्णी मराठवाड्यातून अभिनेता व्हायला मुंबईला गेले ते या क्षेत्रातील प्रतिष्ठित दिग्दर्शक निर्माते अभिनेते म्हणून यशस्वीपणे नावारूपाला आले एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एलकुंचवार सरांच्या वाडा चिरेबंदी या त्रिनाट्यधारेचं यशस्वी दिग्दर्शन हे या क्षेत्रातलं त्यांचं वामनाचं पाऊल ठरलं आठ तास दीर्घ नाटक हा विक्रम रस्मरणीय ठरला रसिकांसाठी वाडा चिरेबंदीशी त्यांचं जवळपास तीस वर्षांचं सत अतूट असं नातं आहे पुढे ध्यानी मनी मराठी त्याचंच हिंदी रूपांतर इतना नासा गांधी गांधीविरुद्ध गांधी मराठी नंतर हिंदी आणि त्यानंतर गांधी माय फादर इंग्रिज इंग्रजीतूनही ते नाटक यशस्वीपणे सादर झालं एलकुंजवा सरांचं मौनराग हा तर चंद्रकांत कुलकर्णींचा मास्टरपीसच ठरला आधी बसू मग बोलू हा लग्नसंस्था सुदृढीकरण करणारा चिंतनशील उपक्रम सामाजिकदृष्ट्या सार्थ झाला हमीदाबाईची कोठी शांतता कोर्ट चालू आहे बाऱ्यावरची वरात बटाट्याची चाळ अशा एकूण पासष्ट नाटकांची निर्मिती दिग्दर्शन करीत त्यांची या क्षेत्रातील गौरवशाली वाटचाल रसिकांना मनापासून आनंद देत राहिली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडीने त्यांनी मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला नव्याण्णव मधला सस्पेन्स थ्रिलर बिनधास्त जो पुढे तामिलमध्येही रूपांतरित झाला दोन हजार दोनचा भेट पुढे कायद्याचं बोला काही कायद्याचं बोला कदाचित मीराबाई नॉट आऊट या एकाहून एक सरस चित्रपटांच्या यशाचे ते मानकरी ठरले दोन हजार बाराचा तुकाराम या त्यांच्या चित्रपटाला बेस्ट फिल्म आणि बेस्ट डायरेक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला <laughs> आजचा दिवस माझा यालाही राष्ट्रीय पुरस्कार त्यांचा प्राप्त झाला फॅमिली कट्टा दुसरी गोष्ट पिपाणी मोगरा फुलला रामपट कॅरीऑन बंडू सिद्धांत या सर्व चित्रपटांना रसिकांनी सातत्याने अभंग आणि अमोघ असा प्रतिसादही दिला आणि रसिकांनी त्याचा आस्वादही घेतला सध्या ए बी पी माझावरची मनशुद्ध तुझं तर लाख मोलाची गोष्ट सिद्ध होते चंद्रकांत कुळकर्णीविषयी कुळकर्णींविषयी आमच्या मनात नितांत स्नेह आणि आदर आहे त्यांच्या अभिमानास्पद वाटचालीसाठी मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करते आणि आज या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून त्यांचं स्वागत करण्याची विनंती डॉक्टर अविनाश रोडे यांना करते धन्यवाद <laughs> आज विशेष आकर्षण अगदी लाडानी म्हटलं तरी हरकत नाही डॉक्टर श्वेता पुराणिक पेंटसे नागपूरकरांना अतिशय अभिमान वाटावा अशी विदुषी रसायनशास्त्राची डॉक्टरेट काही वर्ष अध्यापन कथ्थक नृत्यात विशारदच नव्हे तर राष्ट्रीय कीर्ती पाप प्राप्त अशी नृत्यांगना इथे नीलाक्षी खणकरचा उल्लेख मला अपरिहार्य वाटतो कारण श्वेता आणि निलाक्षी या दोघी मूळ नागपूरच्या आमच्या आणि आज राष्ट्रीय कीर्तीच्या कथ्थक नृत्यांगना आहेत श्वेताचं लेखन भाष्य निवेदन सादरीकरण आवाज संवाद कौशल्य तिची कॅलिग्राफी तिचं मुग्ध असं रूप कमालीची रुजुता अभिजात प्रतिभा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटकासाठी असलेली तिची अतुलनीय पॅशन विलक्षण आहे आठ सप्टेंबरचा तिचा जन्म आहे आशा भोसले आणि ती एकाच नक्षत्रावर जन्माला आले आहे त्यामुळे कलाक्षेत्रातील तिचा भाग्ययोग विधिलिखितच आहे आजवर वीसच्यावर नाटकांमधून समर्थ भूमिका तो मी नव्हेच साठी अभिनयाचं पारितोषिक एका पावसाळी संध्याकाळी एकच पुत्र साठी दिग्दर्शनाचा सा पुरस्कार आणि माझ्या मनासाठी राज्य नाट्य पुरस्कार तिला प्राप्त झालाय टी व्ही शोजमधून आम्ही दोघी कुंकू टिकली आणि टॅटू तुमच्यासाठी काय पण असं साख सासर सुरेखबाई जयोस्तुते लक्ष एक संधी अजूनही गुलजारे अजीम यात समर्थ भूमिका स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो सारे तुमच्यासाठी सा श्वेताचंच सिने क्षेत्रात श्वेताला उल्लेखनीय यश प्राप्त आहे या स्वप्न आणि विज्ञानाला जोडणारी सकारात्मक कथा घेऊन घेतलेला चित्रपट हा नुकताच प्रदर्शित झालाय श्वेता पेंडसे लिखित या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय <laughs> कौल मनाचा यासाठीचं लेखन आणि त्यातील अभिनयासाठी चित्रदर्पण पुरस्काराने ती सन्मानित आहे याशिवाय जय जयकार माती द बेट क्षणिक उत्तरदायी कोण या चित्रपटांचं यश तिच्या पदरी आहे बालकलावंत श्वेता पुराणिक ते नाट्य सिने क्षेत्रातील यशस्वी श्वेता अजित पेंचे तिच्या या यशस्वी कला प्रवासासाठी नागपूर रसिकांच्या वतीनं अत्यंत आत्मीयतेनं मी श्वेताला मानाचा मुजरा करते आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तुला आणि आज तिचं या व्यासपीठावर स्वागत करण्याची विनंती मी हे मंत्र काळीकर आजचे उत्सव मूर्ती डॉक्टर पराग भोंगे बाले स्टीवन्सनं म्हटलंय की लेखक हे अभिनेते असतात आणि पुस्तकं ही थिएटर पराग यांच्या अभिव्यक्तीतील लेखक आणि अभिनेता ही उभय गुणवत्ता त्यांना त्यांच्या भावकल्पना व्यक्त करण्यास प्रवृत्त करते समृद्धता प्रदान करणारी ठरते जीवनानुभूतीतून नाट्यानुभवाकडे आणि ललितलेखनाकडे जाण्याच्या प्रक्रियेत सृजनशीलतेच्या नव्या शक्यता आणि आव्हाने त्यांना लिलया साधतात त्यातून एक सच्चा प्रामाणिक अस्सल साहित्यिकाचं दर्शन रसिकांना कायम घडतं नाटककार अभ्यासक रंगकर्मी नाट्यधर्मी भाष्यकार उत्तम वक्ता अभिनेता प्रज्ञावंत असे बहुआयामी आणि जगन मित्र अजातशत्रू डॉक्टर पराग घोंगे व्यासपीठावर आज उत्सवमूर्ती म्हणून त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आभा मेघे यांना करते धन्यवाद आणि प्रकाशनापूर्वी मी आमंत्रित करते डॉक्टर श्वेता पेंडसे यांना या प्रसंगी भाष्य करण्यासाठी सुरुवातच मला करायला सांगितली आहे कठीण आहे <laughs> आज जागतिक रंगभूमी दिन हे सभागृह कालिदास सभागृह परागदादांच्या पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे मी इतक्या जवळून भेटले ते पहिले नाटककार त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यात व्यासपीठावर मी शेजारी चंदू सर आणि समोर एलकुंजार सर मी ब्लँक होणार याची मला पूर्ण खात्री होती आणि म्हणूनच मी परागदादांना सांगितलं होतं की तुम्ही ना मला जरा बुलेट पॉईंट्स लिहून द्या कारण मला सुचणार नाही की तिथे काय बोलावं आणि आता ते बुलेट पॉईंटसुद्धा डोक्यातून पूर्ण पुसले गेलेले आहेत तर आता मला जे सुचेल ते मी बोलते खूप 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 आनंद होतो आहे नागपुरातच आलेली आहे हा इतका छान कार्यक्रम होतोय परागदादांच्या द सेल्फ पोर्ट्रेट या पुस्तकाचं इथे प्रकाशन आहे हे पुस्तक पुस्तक स्वरूपात येण्याआधीच मी याच्यातले काही लेख वाचलेले आहेत फेसबुकवर परागदादा सातत्याने याचं लेखन करत होते मधूनमधून काही लेख वाचल्यावर मी त्यांना फोन करायचे आणि त्याच्यावर जे काय बोलावंसं वाटायचं ते आम्ही बोलायचो गप्पा व्हायच्या आणि आज या पुस्तकाचं प्र प्रकाशन आहे कवर पेज खूप छानच आहे मला पुस्तकाबद्दल बोलण्या इतकी मी खरंच मोठी नाही कोणाच्याच लेखनावर मी काय कमेंट करणार मी फार छोटी अजून मला काहीच समजत नाही त्याच्यातलं पण परागदादांविषयीच्या काही गोड आठवणी माझ्या या निमित्ताने ताज्या झाल्या आहेत सगळ्यात पहिलं परागदादांचं मी केलेलं नाटक म्हणजे फुलवा एकांकिका होती आणि त्याच्यात मी काम केलं तेव्हा त्यांच्याशी माझी भेट झाली नव्हती मला स्क्रिप्ट फार आवडलं होतं फार लहान होते मी तेव्हा पण त्याचा अर्थ समजावून सांगितला होता संजू दादानी संजय काशीकर जे आमचे दिग्दर्शक होते त्यांनी त्याच्यातली काही वाक्य समजावून सांगितली फुलवा जिथे जिथे गेली तिथे तिला बक्षीस मिळायचंच मलासुद्धा बक्षीस मिळायचंच फार गोड एकांकिका त्याच्यानंतर मी परागदादांची सुद्धा केली आणि नंतर मी परागदादांचा आधार कसा शोधावा हे नाटक केलं आणि ते नाटक करताना त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आमचे खऱ्या अर्थाने बंद जुळले असं म्हणायला लागेल कारण त्या नाटकात मी सेरेब्रल पाल्सी असलेल्या एका मुलीची भूमिका करत होते आणि अर्थातच ती भूमिका साकार करण्यासाठी मला परागदादांची फार फार मदत लागणार होती जी त्यांनी मुक्त हस्ताने मला केली आणि ती भूमिकाही साकार झाली मग त्यांचं परिक्रमा नाटक मी वाचलं जे हां हरकत नाही ते माझ्या डोक्यावरून गेलं तेव्हा <laughs> आता वाचलं तर मला म्हणजे नाटक फार वरच्या दर्जाचं लेखन होतं ते आणि मी तेव्हा त्यांना फुलवा एकांकिकेतलंच एक वाक्य विचारलं म्हणजे बोलले त्यांच्या घरी जाऊन कसं सुचतं तुम्हाला फुलवा पण त्या नचिकेत नावाच्या लेखकाला नाटकात जाऊन हेच विचारते कसं सुचतं तुम्हाला आणि मी सेम विचारलं होतं दादांना मग आम्ही गप्पा मारत राहिलो आणि त्या गप्पा आमच्या अजूनही सुरू आहेत ना दादा हे सेल्फ पोर्ट्रेट हे आत्मचरित्रपर पुस्तक ज्याचं आज इथे प्रकाशन होणार आहे हे एक पुस्तक आहे हां हा एक खंड आहे राईट परक दादा याच्यात तुम्ही नाटककार म्हणून तुमचा जो काय प्रवास आहे तो लिहिला असेल आता अशी आणखीन खूप पुस्तकं येणार एक येणार गायक म्हणून त्यांचा प्रवास हां त्याच्यानंतर एक दिग्दर्शक म्हणून मग एक अभिनेता म्हणून येणार मग एक हार्मोनियम वाजण्याचं एक सेपरेट पुस्तक येणार हां मग आत्ताच फेसबुकच्या अपडेटनुसार संस्कृत नाटकात काम केलेलं आहे तर आता ते संस्कृत नाटकांचा माझा प्रवास तो तर आता सुरू झाला आहे ना म्हणजे पुढे साधारण वीस वर्षांनी ते संस्कृत नाटकांच्या प्रवासाचं पुस्तक इथे प्रकाशित होणार तर हे असे सोहळे होतच राहणार आणि आता मी इथे समोर आहे त्यांच्या मी समोर बसून तुमचं कौतुक ऐकणार पराग घोंघे डॉक्टर पराग घोंगे इज अ मल्टीफॅसिटेड पर्सनॅलिटी आणि मी त्यांच्याबद्दल काय बोलू मी इथून तुम्हाला शुभेच्छा तर देतेच आहे एक कळकळीची विनंती मी जाहीर या कार्यक्रमात करते प्लीज ना लोकांच्या पोटावर पाय देणं थांबवा <laughs> नाटककार करा छान छान नाटकं लिहा आम्हाला तिकडे मुंबईला करायला द्या आम्ही करतो <laughs> जोक्स अपार्ट पराग दादा फार फार आनंद होतोय मी खरंच आणखीन जास्त नाही बोलू शकत तुमच्या या सेल्फ पोर्ट्रेट पुस्तकासाठी आणि पुढच्या लेखनासाठी तुमच्या भविष्यातल्या सगळ्या एनडिवर्ससाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच मला या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद श्वेता द सेल्फ पोर्ट्रेट अनुभवी लेखक एक गोष्ट सांगतो तेव्हा त्यांनी जगलेल्या त्या काळाची पिढीची तत्कालीन परंपरांची परंपरांचा मोर कलादर्शनाचा तो एक साक्षात्कार असतो पुढच्या पिढ्या ती गोष्ट वाचतात कधी आत्मसात करतात कधी समजून घेतात आणि जीवन म्हणजे तरी काय ती तर माणसांची गोष्ट असते असं आमच्या आशाताईज म्हणतात बघे आत्मचरित्र म्हणजे आजूबाजूच्या माणसांमुळे घडत बिघडत गेलेलं प्रभावशाली अनुभव कथन होऊ शकतं नाती मैत्र कर्तव्य जबाबदाऱ्या सुखदुःख श्रेयस प्रेयस प्रसंग या सगळ्यांमध्ये माणसाचं तर माणसंच असतात आपल्या भोवताली समृद्ध आनंदी जीवन जगताना या माणसांच्या सहजीवनाविषयी आत्मीयतेनं लिहिलं गेलं हे पहिलंच आगळं वेगळं आत्मचरित्र आहे द सेल्फ पोर्ट्रेट तसं फेसबुकवर अनेकांनी त्याचे काही भाग वाचले तरीही एकसंध पुस्तक रूपात ते विधिवत प्रकाशित होण्याचा हा जागतिक रंगभूमीचा मुहूर्त पावन मुहूर्त त्यांनी साधला आहे विजय प्रकाशन निर्मित डॉक्टर पराग घोंगेच्या अनुभव हस्तांतरणाच्या गोष्टी असलेल्या द सेल्फ पोर्ट्रेटचं विधिवत प्रकाशन करावं असं मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते आणि सहू अलका घोंगे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं

धन्यवाद या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर परागच्या मागे सावली म्हणून सौ आहे पाडगावकरांच्या ओळी आठवतात सोबत तिला चंद्र देते अंतरीचा ध्यास देते तू जिथे जाशील तिथे मी तुला विश्वास देते असं म्हणत अलकानं त्याची सावलीसुद्धा सामावून घेत साथ केली आहे परागला अलकाचं परागचं अनि अनिकेतचं या सगळ्यांचं मी सभागृहाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करते विजय प्रकाशनचे विजय उपाध्याय आज ते इथे येऊ शकलेले नाही आहेत त्यांच्या काही घरगुती कारणांमुळे त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करते, करते। त्यांनी एकामागून एक अठरा पुस्तकं काढली परागची आणि ती सगळी आवृत्त्या एक संपली दोन संपली अशा यशस्वीतेने मी सचिन उपाध्यायचंही अभिनंदन करते आणि डॉक्टर पराग घोंगे यांना आमंत्रित करते त्यांच्या मनोगतासाठी नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि सन्माननीय श्रोते हो सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा तर पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी फार बोलण्याची मनस्थिती नसते परंतु आत्मचरित्र लिहिलं असं जेव्हा आपण उघडपणे म्हणतो तेव्हा एक जबाबदारी आपल्यावर येत असते आणि त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या चार दोन संभाव्य प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी माझ्या या छोटेखानी मनोगतात करणार आहे पहिला प्रश्न असा असू शकतो की मी का लिहितो दुसरा प्रश्न असा असू शकतो की माझं माझ्या लेखनाविषयी काय मत आहे तिसरा प्रश्न असा असू शकतो की मी आत्मचरित्र का लिहिलं आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा असू शकतो की आत्मचरित्रात नेमकं आहे तरी काय तर अगदी थोडक्यात हे तुमच्या मनात निर्माण होऊ शकणारे चार संभाव्य प्रश्न हे चार बिंदू डोक्यात ठेवून मी माझं मनोगत सादर करतोय मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली लिहायला सुरुवात केली त्याला तर चौवेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत पण मला आठवणारं जे माझं लेखन आहे ते त्याही पूर्वीपासूनचं आहे अगदी पहिल्यांदा मी बारा वर्षाचा असताना लिहायला सुरुवात केली आम्ही काश्मीर सहलीला गेलो होतो आणि त्या काश्मीर सहलीचं प्रवास वर्णन मी एकोणीसशे बहात्तर साली बारा वर्षाचा असताना लिहून काढलं होतं तेव्हा आम्हाला अभ्यासाला चाळीस पानांच्या वह्या असायच्यात त्यातली एक संपूर्ण वही मी त्या प्रवास वर्णांनी भरून काढली होती त्या गोष्टीला आता पन्नास वर्ष झाली मग एखादा माणूस पन्नास वर्ष का लिहितो तर मला असं वाटतं की मला लेखनाच्या प्रोसेसमध्ये एक आनंद मिळतो म्हणजे खूप लोक असं म्हणतात की मला लेखनाचं मूड नाही किंवा मूड लागेल तेव्हा मी लिहितो मला सहसा सका दुपारी संध्या उत्तर रात्री मध्यरात्री केवं ही मैं लिहाय बसलो तर लगे मजी तंद्री लगती है मी लिहू लगत सो आई एन्जॉय दिस प्रोसेस ऑफ राइटिंग इवन आफ्टर 50 इयर्स ऑफ राइटिंग आई स्टिल एक्सपीरियंस द ब्लिस ऑफ राइटिंग हा आनंद मला सातत्याने मिळतो म्हणून मी लिहितो पुढचा प्रश्न असा आहे की तुझ्या नाट तुझ्या लेखनाचा दर्जा काय तुझ्या लेखनाची इयत्ता कोणती तर एलकुंचोरांनी एक फार छान सूत्र सगळ्या भारतीय लेखकांना दिलेलं आहे ते असं आहे की अरे व्यास वाल्मिकींचा आपला देश आहे या देशात तू तु तु तुझ्या टिचभर लेखनाचं कसलं कौतुक करतोस हा एक त्रिकालावादी सत्य आहे की आपण काहीही लिहिलं तरी व्यास वाल्मिकीच्या देशात ते सामान्यच लेखन असणार आहे त्यामुळे मी स्वतःला सामान्य लेखक मानतो बट आई एन्जॉय दिस स्टेट म्हणजे मी माझ्या माझ्यात ओतप्रोत भरलेल्या सामान्यपणाचा हरघडी उत्सव साजरा करू शकतो म्हणून मी वाजू काय टाळ्या वाजवायच्या वाजू शकतो काय शुभदानी मला सात मिनटं दिल्या सात सात वेळा टाळ्या वाजवायच्या आणि समजलं तर मी असं करेन मग तुम्ही वाजवायचं तर असं आपलं सामान्यपणाचं सेलिब्रेशन मला करता येतं म्हणून मला निराशा येत नाही मला काही लोकांनी असं विचारलं तुला काय तुझ्या नाटकाचा एक दोन प्रयोगात बंद पडतात कोणी तुझं वाचत नाही मग तू कशाला लिहितो तुला निराशा नाहीत ना ना का तुझ्याबरोबरचे सगळे लोक थकलेत लिहिन असे झाले तू का लिहितो तर मला माझ्यानं स्वतःकडनं काही फारशा अपेक्षा नाही आहेत मला हे माहिती आहे की मी सामान्य लेखक आहे आणि माझ्या नाटकाचे नाही प्रयोग झाले नाही कोणी पाहिलं दहाच लोकांनी पाहिलं दोनच प्रयोगात बंद पडलं तरी मला त्याचं वाईट वाटत नाही आणि त्यामुळे मला हे माझी टिंगल करतात तू गातो पण पेटी पण वाजवतो डायरेक्शनही करतो ॲक्टिंगही करतो सिनेमात काम करतो वेब सिरीजमध्ये काम करतो <laughs> टिंगल करतात माझी पण त्यांना हे नाही माहिती की मी एका वेळेला एकच काम करतो म्हणजे ज्या वेळेला मी लिहितो त्यावेळेला मी दिग्दर्शक नसतो ज्या वेळेला मी डायरेक्शन करतो त्यावेळेला मी नट नसतो फक्त पेटी आणि गाणं एकत्र त्याचं कारण असं आहे की माझा आवाज नाही चांगला तर मग तो पेटीच्या सुरात मिसळून म्हटला तर तेवढा बेसूर वाटत नाही आत्मचरित्र मी का लिहिलं असेल त्याचं थोडं उत्तर देतो त्याची दोन कारण आहेत एक लाँग टर्म कारण आहे आणि एक शॉर्ट टर्म कारण आहे लॉंग टर्म कारण असं आहे की माझं सगळंच्या सगळं लेखन हे आत्मपरच लेखन आहे म्हणजे उदाहरणार्थ मी जेव्हा अठरा वर्षाचा होतो आणि लिहीत होतो त्यावेळेला माझ्या नाटकाचा नायक अठरा वर्षाचा असायचा मी पंचवीस वर्षात झालो माझ्या नाटकाचा नायक पंचवीस वर्षाचा म्हणजे भोवती इतर पात्र होती अन्य वयांची मी पस्तीस छत्तीस वर्षात झालो जेव्हा फुलवा अंधारकैद लिहिलं नायक किती वर्षाचा आहे पस्तीस छत्तीस मी पन्नाशीत आलो नायक पन्नास वर्षाचा यातून मला एक गोष्ट अशी कळली की मी माझ्या पिढीचं नाटक लिहितोय मला जी गोष्ट सांगायची आहे ती माझ्या पिढीची आहे म्हणून माझ्या सोबत सोबत माझ्या नाटकाच्या नायकाचं चा वय वाढत चाललंय आणि असा आयुष्यभर आत्मपर लिहिणारा माणूस जर बासष्ट वर्षाचा झाला तर तो काय करेल तो आत्मचरित्र लिहील <laughs> तर इट इज अ लॉजिकल कल्मिनेशन ऑफ माय रायटिंग हे लॉंग टर्म कारण आहे मी आत्मचरित्र का लिहिलं एक शॉर्ट टर्म कारण आहे ते फार विदारक आहे ते असं आहे की गेल्या दोन वर्षापासनं आपण ही सगळी महामारी बघितली मी जवळजवळ चाळीस वर्ष नोकरी केली तेहतीस वर्ष मी स्टेट बँकेत होतो एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार वीस मी अभिनयाचा प्राध्यापक म्हणून वी एम व्ही कॉलेजमध्ये नोकरी केली आणि या प्राध्यापकाची माझी नोकरी एकतीस मार्च दोन हजार वीसला ला संपली कारण मी साठ वर्षे वयाचा सा झालो होतो त्यामुळे झालं काय त्या त्यावेळेला लॉकडाऊन लागला पहिली करोनाची लाट ऐन भरात होती बाहेर जाणं बंद होत गृहात बहिगमन निषिद्ध मी जाणीम हे <laughs> संस्कृत नाटकात काम केल्याचा परिणाम <laughs> बाहेर जाणं बंद होतं माणसांशी बोलणं बंद होतं कुठल्याही प्रकारचा संपर्क माणसांशी येत नव्हता आणि मग माध्यम मा, चंदुनी आहे की मा अरे त्या अशा म्युझिक सकट तुम्ही त्या बातम्या देता त्रास मा की त्रास होतो तर अशी माध्यम आपली सगळी त्या करत होती आणि मला आपल्यापैकी सगळ्यांनाच पुढे काही दिसेना पुढे काही दिसत नव्हतं म्हणून मी मागे वळलो खरं तर त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये करण्यासारखं काही नव्हतं म्हणून मी मागे वळलो की तिथे तरी दिलासा मिळेल आणि म्हणून त्या पहिल्या वर्षामध्ये मी माझ्या सगळ्या कला प्रयोगाचं एक डॉक्युमेंटेशन केलं आणि गेल्या वर्षी साडेचारशे पानांचं एक पुस्तक लिहिलं माझी मुसाफिरी मग त्याचं माझं पोट नाही भरलं मला असं वाटलं मला अजून सांगितलं पाहिजे माझी व्यक्तिगत गोष्ट सांगितली पाहिजे आणि मग मी गेल्या वर्षात आता साडेपाचशे पानांचं हे द सेल्फ पोर्ट्रेट म्हणजे गेल्या दोन वर्षात मी जवळजवळ हजार पानं आत्मपर मजकूर लिहून काढला आणि हो वाजू शकतो <laughs> <laughs> दोन दोनदा झालेत <laughs> तर मला असं सव... वाटतं की तसं तुम्हाला सांगू का गंमत मी फारसा भूतकाळात रमणारा माणूस नाही मी वर्तमानात जगणारा आणि भविष्याची स्वप्न पाहणारा माणूस आहे माझे बाबानं खूप भूतकाळात जगायचे मी त्यांना खूपदा म्हणायचो एवढं कसं तुम्हाला आठवतं कधी कधी झालेलं तर ते म्हणायचे पराग तुझं बालपण सुखात गेलं ना म्हणून तुला काही आठवत नाही आम्ही जे सोसले, भोगले, आमच्या भोवती जे अभाव होते त्यामुळे आम्हाला जुनं आठवत आणि मग अंधारकैदमधलं एखादं वाक्य येतं की ज्याचं बालपण विस्कटलेलं असतं ना ती मुलं असतातच जरा समंजस मी तसा नाही माझ्या माझ्या आयुष्यात काही अभाव नव्हते आई बाबा दोघंही हो नोकरी करणारे मी स्वतः विसाव्या वर्षी वर नोकरीला लागलेलो त्यामुळे माझ्या आयुष्यात अभाव नव्हते परंतु मी जेव्हा या लॉकडाऊनमध्ये मागे वळून बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला खूप सारं सांगायचं सा आहे म्हणजे मला बँकेविषयी सांगायचं आहे सा एकोणीसशे ऐंशी साली मी जेव्हा बँकेत जॉईन झालो तेव्हा बँकेमध्ये पेन्सिलीच्या टोकावर मोठमोठ्या मुथ टोटल्स करणारे लोक होते हळूहळू संगणीकरण झालं बँक मास्टर आलं त्याच्यानंतर सगळ्या बँका एकमेकांशी जोडल्या गेल्या कोअर बँकिंग आलं माझ्या आत्मचरित्राची गोष्ट त्या सगळ्या बँकेतल्या परिवर्तनाची गोष्ट आहे माझ्या या सगळ्या कला प्रवासातल्या थांब्यांची गोष्ट आहे त्याच्याशिवाय मी सत्तावीस वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आयुष्यात ग्रेस नावाचा एक एक वादळ आलं ते मला असं म्हणाले की पराग ते पराग नाही गुरुजी म्हणायचं सगळ्यांना गुरुजी या जगावर जशी राजसत्ता असते जशी धर्मसत्ता असते तशी सौंदर्य सत्ता असते आणि तुम्ही जर त्या सौंदर्य सत्तेचं आधिपत्य स्वीकारलं तर तुम्हाला विश्वाची सिटिझनशिप मिळते यू बिकम युनिव्हर्सल सिटीझन ऑफ वाचायला तुम्हाला रशियाचं नागरिकत्व घ्यावं लागतं का इफसेन वाचायला तुम्हाला नॉर्वेचं नागरिकत्व घ्यावं लागतं का नाही मग तुम्ही या सौंदर्य सत्तेच्या आधीन राहिलात तर तुम्हाला सगळ्या विश्वाची सिटिझनशिप मिळते हा संस्कार सत्ताविसाव्या वर्षी माझ्यावर ग्रेसनी केला दुसरं उदाहरण एलकुंदोरांचं त्याच काळ साधारण सव्वीस सत्तावीस वर्षाचा मी होतो एक एकांकिका एक 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 घेऊन मी एलकुंदोरांकडे गेलो मी ती माझी पाचवी सहावी एकांकिका असेल तिचं नाव होतं स्टेशन त्याच्यामध्ये पूर्ण गोष्ट नाही सांगत फक्त मुख्य मुद्दा सांगतो एक वृद्ध कॅरेक्टर आहे हा वृद्ध एका ॲबंडंट एक स्टेशनवर येऊन राहतो आणि मी त्या नाटकात असं दाखवलं होतं की हा जो वृद्ध आहे हा ॲक्च्युली मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा एक कॅरेक्टर ॲक्टर आहे आणि त्यांनी चारशे सिनेमांमध्ये काम केले आणि त्याला त्या इंडस्ट्रीचा उभं आला आणि म्हणून तो या आडगावातल्या एका रेल्वे स्टेशनवर येऊन निर्वासितासारखा राहतो आहे घेऊन मेलगुन गेलो मला वाटलं त्या लेखनाविषयी मला काही सांगतील त्यामुळे चांगलं लिहिलंस बरा अल्पाकृष्ण हे संवाद आहेत तुझे पण मला एक सांग चारशे सिनेमात काम केलेल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या कॅरेक्टर ॲक्टरचं ग्रँजर तुझा कोणता नट रंगमंचावर दाखवू शकणार आहे माझी खिडकीच उघडली की, की नाटककारानं प्रयोगाचा विचार करायचा असतो आपला प्रयोग विश्वसनीय उतरला पाहिजे याचा विचार करायचा असतो हा संस्कार सत्तावीसाव्या वर्ष सरांनी माझ्यावर केला अशा मोठ्या माणसांचं सगळं हे ऋण मी या पुस्तकात लिहिलेलं आहे पण आता सगळीच माणसं काही एल्कोंज्वर आणि ग्रेस सारखी मोठी नसतात माझ्या अवतीभोवती जी छोटी छोटी त्यांच्या तुलनेत फार कमी अनुभव असलेली कमी प्रतिभा असलेली माणसं होती त्यांच्याही विषयी मी या पुस्तकामध्ये आहे चाळीस कॅरेक्टर्स मी स्वतंत्र लेख या पुस्तकात लिहिले आहेत आणि माझ्या प्रवासामध्ये शेकडो माणसांविषयी लिहिले त्यामुळे हे आत्मचरित्र म्हणजे एका अर्थानं माझ्या भोवती असलेल्या आणि माझ्यावर संस्कार केलेल्या माणसांच्या गुणांचं दर्शन आहे एक शेवटचा मुद्दा सांगून थांबतो की माणसांना न मला पुष्कळ लोक विचारतो तुला इतकी चांगली माणसं कुठे भेटत मी म्हणतो सर्वत्र याचं कारण असं आहे की मला माहिती आहे माणसं दुष्ट असतात पाताळ असतात कोतारडी असतात बिलकुल आपल्याला फसवणारी असतात पण ती जेव्हा माझ्या जवळ येतात ना तेव्हा मला त्यांच्यामध्ये ते काहीतरी वैशिष्ट्य जाणवतं काहीतरी एक गुण जाणवतो आणि तो मला आकर्षित करतो मी त्या गुणावर प्रेम करतो त्या गुणावर मी भरभरून लिहितो आणि मग माझ्या असं लक्षात येतं की माणसांना ना तर्कबुद्धीनी नाही समजून घेत आहेत माणसांना समजून घ्यायचं असेल तर संवेदनांनी त्यांना समजून घ्यावं लागतं आणि असं संवेदनांनी जेव्हा तुम्ही माणसांना समजून घेता तेव्हा भोवतीचा प्रत्येक माणूस तुम्हाला सुंदरच दिसतो वाजू शकतो याला मी माझ्यापुरतं माणसांचं सौंदर्यशास्त्र म्हणतो द सेल्फ पोर्ट्रेट या पुस्तकात असं प्रकट झालेलं माणसांचं सौंदर्यशास्त्र आहे यात मी आहे पण मी नाही मी अध्याहूत आहे माझ्या भोवतीची मोठी माणसं आहेत आणि ती काय मोठी का मोठी आहेत मला वाटतात त्याविषयी मी विस्ताराने लिहिलेला आहे लेखनाचा एकच प्राथमिक नियम सांगतो आणि सांगतो की लेखकानं लिहिताना एक भान ठेवलं पाहिजे की आपला वर्ण्य विषय आपल्यापेक्षा मोठा असला पाहिजे या पुस्तकात मी ज्यांच्यावर आहे ती सगळी माझ्यापेक्षा मोठी माणसं आहेत त्या मोठ्या माणसांचं मी या पुस्तकामध्ये गुण गुणगान केलेलं आहे आणि म्हणून एका अर्थानं हे तुम्हा सगळ्यांचं चरित्र आहे या गावाने माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मीही या गावावर खूप प्रेम केलं असंच प्रेम यापुढेही करत राहा श्वेतानी मला आशीर्वाद दिलाच आहे की मी पुढे पण लिहित राहीन तर मी आणखी लिहित राहीन दहा बारा वर्ष आणि नंतर एक दिवस लेखनातूनही संन्यास घेईल तोपर्यंत थँक्यू धन्यवाद पराग सात टाळ्यांचीच अपेक्षा होती परागची पण त्याला आयुष्यात सात लक्ष टाळ्या मिळव अशी मी प्रार्थना करते आणि परागच्या या सगळ्या प्रवासासाठी त्याचं अभिनंदन करण्याची विनंती मी डॉक्टर शोभणे यांना करते परागला एक छान पुस्तक भेट देतोय आपण धन्यवाद परागच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या अनुभवांची स्पंदनं निर्माण करता येतात रंगमंचाच्या अवकाशात श्वासांनी निश्वासांनी उश्वासांनी दयेनी करुणेनी क्रौर्य पश्चात भारून टाकता येतो हा अवकाश बोलका करायचा असतो इथला अंधार आणि निकडीतून साधायचा असतो संवाद जो सतत परागला साधायचा असतो मी आमंत्रित करते चंद्रकांत कुलकर्णी यांना पराग आणि त्याच्या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी नमस्कार मंचावरील आदरणीय सगळी माणसं विशेषतः उत्सव मूर्ती पराग घोंगे आणि त्याच्याशी संबंधित नागपूरशी संबंधित अत्यंत महत्त्वाची समोर सगळी बसलेली आहेत सगळी मान्यवर आहेत त्याच्यामध्ये महेशदा आहेत अनेक मंडळी आहेत अचानक मला असं वाटायला लागलं की परागचं थीम बहुतेक असं होतं की डॉक्टर असं असणाऱ्याच माणसानं खरं तर त्याला प्रकाशन समारंभाला बोलवायचं होतं त्याच्यात आम्ही दोघे मध्येच घुसलो डॉक्टर रवींद्र शोभणे डॉक्टर पराग घोंगे डॉक्टर श्वेता पेंडसे सभागृहातही बरेच डॉक्टर बसलेले आहेत काही डॉक्टर होऊ घातलेले आहेत मी परागला सांगितलं होतं की पराग आणि मी समकालीन आहोत थोडासा मोठा आहे माझ्यापेक्षा कारण तो त्याचंही वय लपवून ठेवत नाही आणि दुसऱ्यांचाही वय लपवून ठेवत नाही त्यांनी जन्मतारखांच्या नोंदीपासून सगळं सांगून टाकलेलं आहे परागला मी खूप खूपच दिवसांपासून ओळखतो म्हणजे जवळपास तीस पस्तीस वर्षांपासून मी त्याला ओळखतो महेशदांनी मला त्याचं त्याच्याविषयी छोटंसं पत्र की याचं एक नाटक आहे ते तू वाचं मी नुकताच मुंबईत गेलो होतो पराग माझ्या घरीही आला होता मुंबईच्या माझी आई असताना मला आठवत मला मी त्याला सांगितलं की तू साडेपाचशे पानांचं आत्मचरित्र लिहिलं आहेस त्याच्या आधी माझी मुषाफेरी पण लिहिलंय पाचशे पानांचं आणि तरी त्याचं अजून समाधान होत नाही आहे लिहिण्याचं कारण त्याच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे तो स्टोरी टेलर आहे त्याला सांगायचं आहे त्याला बोलायचं आहे त्याला लिहायचं आहे मी म्हटलं अरे मी येतोय त्या कार्यक्रमाला जागतिक रंगभूमी दिनानिमित्त गडकरी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आम्हाला काहीतरी अभिवाचन करायला सांगितलं आहे त्यासाठी आम्ही येतो आहे खरं तर डॉक्टर रवींद्र शोभणे तुझ्या पुस्तकावर बोलणार आहेत तेच तुझं ऑथेंटिक भाषा आम्ही तुला शुभेच्छा देणार आहोत आणि मु दुसरी गोष्ट म्हणजे मी पुस्तक वाचलेलं नाही अशी पळवट काढल्यावर न म्हणजे थांबेल थोडीच पराग परागने मला एवढी मोठी पांडुलिपीतलं स्क्रिप्ट कोरियर केलं कुरिअरवाला विचारला इतना बडा क्या आहे पार्सल म्हणलं व आत्मचरित्र आहे मारे दोस्त काय मी त्याला म्हणालो आता तुझा अपेक्षा आहे की मी अभिवाचनाची तयारी करण्याच्या अगोदर हे वाचू तर म्हणाला नाही पहिली सत्तावीस पानं वाच फक्त तर मला कळे ना की पण त्याच्यात काय म्हणणं होतं तर त्याच्यात कॉन्फिडन्स एवढा आहे की एकदा जर तू सत्तावीस पानं वाचलीस तर अठ्ठावीसपासनं सा अठ्ठावीसपासून साडेपाचशेपर्यंत नक्की वाचील अशी त्याला खात्री होती परंतु पराग हा एक अत्यंत उत्साही आहे मी पुस्तक वाचून नंतर पुस्तकावर कधीतरी जरूर बोलीन कारण त्याच्यावर परिसंवादही नंतर आयोजित करणारच आहे करावंच लागणार आहे दुसरी आवृत्ती तिसरी आवृत्ती असं तेव्हा मी माझं भाषण राखून ठेवतो आज तुला शुभेच्छा देतो मला स्वतःला फार दोन तीन छोट्या गोष्टी नोंदवायच्यात कारण खरंच मी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आहे मी विनोदानी बाकी सगळं जरी बोलत असलो तरी मला नेहमी फार वाटलं आत्मचरित्र नावाच्या प्रकाराची फार गंमत आहे ते कधी कोणी लिहावं याच्याविषयी काहीच निश्चिती नाही आणि ते लिहू ज्ञानेश्वर महाराज एकोणीसाव्या वर्षीच समाधी पण घेतली आणि माणसं नव्वदित पंच्याण्णवमध्ये सुद्धा आत्मचरित्र लिहावा एवढा मजकूर त्यांच्यापाशी नसतो दुसरी अशी गोष्ट असते की आत्मपर लिहिणं आणि आत्मचरित्र हे दोन खरंच खूप वेगळ्या आहेत गोष्टी असं मला वाटतं आपल्याकडे खूप लेखक आहेत महेश दांचा उल्लेख सगळेच करतील पण आत्मपर लिहिणं म्हणजे आत्मचरित्र नव्हे असं माझं स्पष्ट मत आहे आपण स्वतःविषयी लिहिता लिहिता काही जीवनाच्या मूल्यांविषयी कलेच्या मीमांसेविषयी जगण्याच्या तत्त्वज्ञानाविषयी बोलत जातो ते जास्त महत्त्वाचं असतं कारण खरंच आहे की आपण कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला नेहमीच खुजं वाटायला लागतं आणि आत्मचरित्र पन्नाशीत लिहिलं तरी प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडे नाही का म्हणजे काय म्हणतात त्याला आमच्याकडे हल्ली काही जीवनगौरव पुरस्कार असतात तर ते वाट बघतात माणूस पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षे होईपर्यंत मध्येच एखादा गेला की चुकली त्याची संधी म्हणजे कामाचं कार्यकर्तृत्वाचा आलेख त्याचा उंचावर असताना ते बक्षीस कधीच दिलं जात नाही तो पुरस्कार कधीच दिला जात नाही म्हणजे त्याच्यासाठी जिवंत राहावं लागतं एवढं एकच तत्त्वज्ञान पाळलं तर माणसं फक्त व्यायाम करतील छान जगतील आणि बघा आता ते मला एकदा मिळालं की झालं माझी परिपूर्ती दुसरी विनोदाची गोष्ट अशी की म्हणजे बघा परागच्या परागसारख्या लेखकांच्या बाबतीत एक धोका असतो की मला असं वाटायला लागलं की बँकांनी प्राध्यापकांचे यांचे त्यांची निवृत्तीचं वय वाढवावं नाही तर लगेच माणसं आत्मचरित्र लिहायला लागतात <laughs> निदान अजून तिथे चांगलं काम अध्यापनाचं चा, बँकिंगचं तो करू शकला असता त्याला वाटलं आता सगळंच संपलं आणि कोविडने आणखीन एक भीती घातली की आता काय करशील का आणि जर असाच गेलास तर असं नाही झालं पाहिजे म्हणून त्यांनी सगळी आपले उट्ट काढून म्हणजे दोन वर्षाचा कालावधी तीनशे पासष्ट दिवस आपण वाट बघत होतो आता कधी बाहेर पडणार काय करणार हा रोज लिहित होता तर मजा आहे पण त्याच्या पुस्तकात मला खात्री आहे मी खरंच अर्ध वाचायला म्हणजे अर्धपर्यंत आलोही आहे मी वाचायला परंतु त्यांनी स्वतःची गोष्ट सांगता सांगता मला फार आवडलं त्याच्या मनोगतातलं काय आहे परागसारखा माणूस इतका उत्साही आणि इतका म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की त्यांनी एक नवीन खरं म्हणजे शोधून काढलं मी मग अशी म्हणालो तो खोटं बोलतो आहे सगळं की हे आत्मचरित्र वगैरे वगैरे त्याला खरी साजरी करायची होती एकसष्टी तर ते कोविडमुळे ते अठ्ठावन्न एकोणसाठलाच थांबत आहे सगळं असं वाटल्यावर त्यांनी एक नवीन शोधून काढलं हे व्यासपीठ आणि त्यांनी ती साजरी केली आहे यातला विनोदाचा भाग सोडला तरी त्याच्या मनोगतात त्याच्या ब्लर्बमध्ये त्याच्या प्रस्तावनेमध्ये सारखा तो अत्यंत प्रामाणिकपणे प्रांजळपणे त्याला कार्य तो जरी किती म्हणाला की मी सामान्य लेखक आहे असं सामान्य पण स्वतः आपण काहीच ठरवायचं नसतं पराग तू लिहितोयस ते सामान्य काय सामान्य ते आम्ही ठरू किंवा लोक ठरवतील आम्ही तुझे मित्र आहोत तू लिहिता राहा आणि खरंच आहे सगळे चिडवतात ते बरोबरच आहे कालच एअरपोर्टवर उतरल्यानंतर शुभदा फडणवीस मॅडम म्हणाल्या की अरे तुझं फक्त खेळाचं काहीतरी करायचं राहून गेलं रे पराग म्हटलं असं सांगू नका तो संध्याकाळी खो खो आणि कबड्डीचे वर्ग सुरू करेल आता त्याच्यामुळे तो अत्यंत रसरस त्या पद्धतीने जीवन जगतो आहे त्याच्याकडे बघतोय त्याच्या लिखाणामध्ये एक खूप प्रांजळपणा आहे खूप उत्साह आहे खूप ऊर्जा आहे खूप एनर्जी आहे ती वाचताना मला तर असं वाटतं की आत्मचरित्राचं असं असू शकतं की आपण ज्याला म्हणतो दैनंदिनी डायरी कोणी आपण नोंदी आप काही माणसं आमच्यासारखे हिशोब लिहून ठेवतात रोज काय केलं कोणी भेटलं काय लिहायचं काय मांडायचं काय सांगायचं भेटलेल्या सगळ्याच माणसांविषयी सांगायचं की अनुभवाविषयी सांगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुकाराम महाराजांनी गाथा लिहितानाही आत्मचरित्रच लिहिलं एका प्रकारे आणि आपल्यापैकी कोणीच एवढा धाडसी नाही आहे गांधीजींनी तर की कारण आपल्याला आपल्या आयुष्यावर सत्याचे प्रयोग करण्याचं धाडस नाही आहे त्या मानाने आपण सगळे सामान्य आहोत परंतु प्रत्येकाच्या सांगण्यात एक गोष्ट असते आणि मला फार महत्वाची गोष्ट वाटली ती त्यांनी त्याच्याच प्रस्तावनेत लिहिली खरं म्हणजे तेच मला बोलायचं होतं कि में की आत्मचरित्राकडे मी असं बघतो की खरंच तो त्या काळाचा तुकडा म्हणून तुमच्या समोर येतो का तुम्ही कुठे जन्माला आलात तुमचे आईवडील कोण होते तुमचं गाव कसं होतं तुम्ही कुठे राहत होता तुमचे मित्र कोण होते तुमचे शिक्षक कोण होते तुम्हाला नोकरी कधी लागली तुमचं प्रेम कधी जमलं तुमचं लग्न कधी झालं हा तपशिलाचा भाग जरी सोडला तरी त्या त्या दशकात त्या पाच वर्षात तुमच्या अवतीभोवती कारण तुम्ही त्या भोवतालाचे बाय प्रॉडक्ट असता असं मी समजतो तेव्हाची साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक चळवळ जी चालू होती त्याचा लसावी तुमच्यात काही उतरला आहे का त्या का। काळात काही वेगळे फरक पडत होते का त्यांनी आत्ता फार छान सांगितलं कदाचित हा त्याच्या आत्मचरित्राचा फॉर्म असू शकला असता की बँक आणि तो बरोबरच ग्रो होते कारण तो विसाव्या वर्षी होता आणि आपल्याकडे आजूबाजूला बदलत गेलं परंतु श्वेता म्हणाली तसं आणि सगळ्यांच्या मनात खात्री आहे तो आता सिनेमातही काम करतो तो उद्या ओ टी ते काम करणार नक्कीच तर तो याचे सीझन वन सीझन टू करणार तो सेल्फ पोर्ट्रेट म्हणून थांबणार नाही त्याच्या मुखपृष्ठकाराने छोटीशी सोय करून ठेवली अल्का वहिनींसाठी की आधी थोडासा प्रोफाईल असा सावलीसारखा जरी असला आमच्या शोभना मॅडमने त्याच्यावर कविता जरी केली असली तरी ती तुला खूप मोठी खुणगाट आहे की तू जर नीट असाच प्रांजळपणे बोलला नाहीस तर तो चेहरा पुढे येईल आणि मग आहे सेल पोर्ट्रेट तरी असं एक आत्मचरित्र येईल आणि मग ते खूप महागात पडेल तुला त्याच्यामुळे त्याची नोंद ठेव या सगळ्यांच्या बरोबरच एक खूप महत्वाचा भाग आहे मी खरंच पुस्तकावर बोलण्यापेक्षा त्याला शुभेच्छा देतोय मला हा माणूस जसं तो म्हणाला की काही गोष्टी अनुभव दुःखी सुखाचे असतात गेली तीस वर्ष तो एका धगधग त्या दुःखाबरोबर जगतोय आणि मला परागविषयीची सगळ्यात ती मोठी गोष्ट वाटते आणि मला उत्तर सापडतं त्याच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं की तो एकच आयुष्य जगत नाही आहे तो दोन जणांचं आयुष्य त्याचं कधी नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तो तर ते तरुणपणा ती ऊर्जा ते सातत्य आहे आणि तो त्याच्याकडे फार ओ खुल्या दिलानं बघून स्वत मांडणी करतो त्याच्यामध्ये काम करतो लिहितो बोलतो आणि जगनमित्र तर आहेच तो सगळ्यांशी त्यांनी जोडून घेतलं आहे सोशल मीडियाच्या आहारी फक्त जाऊ नकोस खूप कारण ते आपलं नाही क्षेत्र ते आपलं क्षेत्र नाही आणि तिथेच तू आधी प्रकाशन करून टाकलं तर त्या प्रकाशक म्हणतील आहो आम्हाला विकत तर घेऊ द्या लोकांना तुम्ही सगळंच आधी जर सोशल मीडियावर छापलं तर आम्ही काय विकत घेणार कारण आपल्याकडे ती एक त्याची गंमत आहे त्याच्यामुळे त्याच्याविषयीची उत्सुकता जरूर ठेवून व्यक्त होणं आणि ते सोशल मीडियावर व्यक्त होणं यातला फरक समजून घे असाच असं लिहिता राहा आणि भाग दोन येईल सेल्फ पोर्ट्रेटचा तेव्हा पुन्हा बोलूच नमस्कार धन्यवाद चंद्रकांत परागची एक टाळी शिल्लक आहे तिने त्यांनी मला आत्ता विंगमध्ये येऊन सांगितली की त्याला माननीय रणजित देशमुख डॉक्टर अविनाश रोडे हेमंत काळीकर आणि राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानचे आभार मानायचे आहेत आणि दुसरं म्हणजे आज जे पुस्तक आहे ते सवलतीच्या दरात पाचशे रुपयात सगळ्यांना उपलब्ध आहे मी हा कार्यक्रमाचा पहिला अंक त्याचा समारोप करण्यासाठी अध्यक्षीय समारोप करण्यासाठी डॉक्टर रवींद्र शोभणे यांना आमंत्रित करते पुस्तकाचे सध्या पुस्तकच बघतो लेखक आणि सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्र असे आमचे मित्र पराग पराग घुंगे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय रणजितजी देशमुख चंद्रकांत कुलकर्णी श्वेता पेंडसे अविनाश रुळे हेमंत काळीकर समोर उपस्थित असलेले आदरणीय कुंचवार आणि वाङ्मीन आणि नाट्यक्षेत्रातील गणमान्य मित्रमैत्रिणी रसिकांनो एक अतिशय महत्त्वाचा योग या ठिकाणी आलेला आहे आणि या घटनेचा या घटिताचा साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी उभा आहे खरं म्हणजे या व्यासपीठावर मी पहिल्यांदाच येतो आहे याच्या आधी याच सभागृहामध्ये मी सिनेमे पाहिले होते आणि असं समजायला हरकत नाही की जिथे आपण इकडे असतो तिकडे कधीतरी इकडे येतो असा हा अनुभव आज मी घेतो आहे परवाच माझ्याकडे परा घोंगे येऊन गेलेत मला निमंत्रण द्यायला आणि ते असं म्हणाले की हे माझं सेल्फ पोर्ट्रेट आहे मी त्यांना असं म्हणालो की सेल्फ पोर्ट्रेट नाही आहे द अदर्स पोर्ट्रेट आहे कारण की यामध्ये हा लेखक फार नाही आहे आहे तो अल्पावशाने आहे पण त्याच्या अवतीभोवतीचा जो एक परिसर आहे जी माणसं आहेत ती माणसं या ठिकाणी अग्रक्रमानं आपल्याला दिसता जाणवतात आत्मचरित्र लिहिलं परागनी आणि सगळ्या अभ्यासकांची एक अडचण करून ठेवली तर मराठीमध्ये आत्मचरित्र म्हणायचं आत्मकथन म्हणायचं स्वकथन म्हणायचं की आत्मवृत्त म्हणायचं ह्या सगळ्या बाबतीत मध्ये एक गोंधळ आहे असं म्हणण्यापेक्षा वाद आहेत त्यामुळे आपण याला आत्मचरित्र असंच म्हणूया आणि आत्मचरित्र लिहिताना लोक काय काय गिळतात आपल्याला माहिती आहे म्हणजे पराग घोंगेनी आपला अहंकार गिळला हे मी या ठिकाणी संबंध पुस्तक वाचल्यानंतर मला जाणवलं पराग घोंगेनी आत्मचरित्र असं जरी म्हटलं असलं तरी मला असं वाटतं की हा जो संबंध जो त्याच्यावरती भोवतीचा परिसर आणि माणसांचा एक जो आ... ताफा आहे किंवा त्याच्या अवतीभोवती आलेले त्याच्या आयुष्यात जी माणसं आहे त्या माणसांचं एक अतिशय सुंदर असे यात केलेलं आहे मी असं समजतो की भारतीय साहित्यातलं पहिलं आत्मचरित्र हे महाभारत आहे महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं हे महाभारत म्हणजे काय आत्मचरित्रच आहे ना आणि महर्षी व्यासाने सुद्धा आपल्या वृद्धापकाळामध्ये हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे जेव्हा कौरव पांडवांचा विनाश झाला त्यावेळेला त्या, त्या दुःखातून ती अभिव्यक्ती झालेली आहे पण आता गंमत अशी आहे की व्यास वाल्मिकी यांचं नाव घेतल्याबरोबर आपण एकदम उजवे ठरतो आता हे उजवे हे डावं हा जो प्रकार आहे हा आणखीनच अतिशय गमतीशीर आहे म्हणजे आम्ही आत्ता परवा भैरप्पांना बोलावलं तर सगळे उजवे बुजवे बुजवे अशा प्रकारे एक संबंध असा एक सूर निघतो आहे हे काही असू देत पण त्याहीपेक्षा एका मुलाखतीमध्ये होते की आपण कधीच टोकाचे उजवे नसतो किंवा टोकाचे डावेही नसतो जगण्याचा अन्वयार्थ लावताना आपण ज्या दृष्टिकोनातून आपलं जगणं पाहतो मांडतो तेव्हा आपण ते, ते जगणं हे उजवं डावं अशा प्रकारे कधीच मांडत नाही ते फक्त जगणं मांडतो आणि जगणं मांडताना त्यातून मग काहींना जो काही एक सूर लावायचा आहे की जो काही एक समज करून घ्यायचा आहे तो मग कोणी डावा असा करून घेतो कोणी उजवा असा करून घेतो हा भाग अलाईदा आहे पराघोंग खरंच गुणी माणूस आहे म्हणजे आमच्या दोघांमध्ये स्पर्धा कधीच नाही आहे मी नाटककार नाही आहे ते कादंबरीकार नाही आहेत सुरुवातीला मी काही नाटके लिहिलीत आणि नंतर असं मला जाणवलं की हे काही आपल्याला फारसं पेलवणार नाही तालमी तालमीतला तो मनस्ताप आणि त्यानंतर ऐनवीळ नाटक रद्द होणं हे हे जे सगळं जे असतं हे मी पाहिलं आणि मग मी आपला मोर्चा कादंबरीकडे वळवला आणि मला असं नंतर जाणवलं की आपला खरा जो सूर आहे तो हाच आहे पण पराग नेटानं ना नाटकं लिहित होता मी एकेरी याच्याकरता उल्लेख करतो की एक वर्षानं माझ्या अशा पराग लहान आहे रेवा आम्ही दोघंही भेटताना अहो काहो असं बोलतो आणि परागणी हे जे लिहिलं आहे त्यामध्ये खूपशा घटना या मला परिचित आहेत यात एक असा उल्लेख आहे की पराग चवढील एल आय सीत लागण्याआधी नरखेडच्या शाळेमध्ये शिक्षक होते आणि नरखेड हे माझंच गाव आहे आदरणीय रणजितबाबू देशमुखांचा जो मतदारसंघ आहे तो नरखेड काटोल असा मतदारसंघ आहे आणि त्या पट्ट्याला राजकीय दृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या उन्नत करण्याचं काम त्यांनी आपल्या स्वकर्तवानं केलेलं आहे हा गुणी माणूस हा मनानं इतका निर्लेप आहे मनाने इतका निर्व्याज आहे मनाने इतका हा काय म्हणतात किल्मिश नसलेला आहे की तो सगळ्याविषयी चांगलंच बोलतो आपण जी जी आत्मचरित्र वाचतो एखाद्या बायकोनं नवऱ्याचं लिहिलेलं असेल किंवा स्वतःचं लिहिलेलं असेल तर त्यामध्ये दोषारोपण कुणावर तरी असतंच एक स्वतःच्या प्रतिमेची स्वतःच्या व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठापना हा साधारणत या व्यक्तिमत्वाचा आणि या लेखकाचा किंवा लेखनाचा एक मुख्य असा एक अक्ष असतो पण या ठिकाणी कुणाही विषयी पराग एका शब्दानं काय एका, एका, एका अक्षरानं सुद्धा कुठलाही वाकडा असा एक शब्द काढत नाही आणि हे फार मोठे पण आहे म्हणजे माणूस इतका सज्जन कसा असू शकतो याचं मला आश्चर्य वाटतं पण तो माणूस खरंच सज्जन आहे आणि या लेखकाचं लेखन मला खरंच मनापासून आवडत्याची अनेक नाटकं मी वाचलेली आहेत पाहिलेली आहेत आता पराग असं म्हणाले की मी सात मिनटं बोलणाऱ्या मला सात वेळा टाळ्या पाहिजेत परागची सुरुवात टाळण्यापासून झाली ना त्यांच्या ऐकूनच करिअरची पडदा उघडला की नाटकाला ज्या टाळ्या पडतात अशा टाळ्या आमच्या वाट्याला कधी आल्या नाहीत त्या क्वचित एखाद्याला आल्या असतील या आत्मचरित्रामध्ये त्यांनी चाळीस पोर्ट्रेट्स चितारलेले आहेत चाळीस पोर्ट्रेट मधून अडतीस नंबरचं पोर्ट्रेट आहे <laughs> मी असं उलट जातो हम जहा खडे होते वही से कतार सुरू होती हे असं आपण म्हणूया असो पण आधी नाटकातल्या कालावून वगैरे पण मला आनंद असा आहे की कादंबरीच्या कथेच्या क्षेत्रात वावरणारा या पुस्तकात एकटा आणि एकमेव मी आहे हाही पुन्हा एक आमच्या मैत्रीचा आमच्या एकमेकांविषयी रणुबंधाचा एक भाग आहे आणि मला आणखी आनंद असा वाटला की रवींद्र शोभणेचं वर्णन त्यांनी फार चांगलं केलेलं आहे तो कसा दिसतो कसा बोलतो आणि मला खरंच असं वाटलं की खरंच मी सुंदर आहे की काही दिसायला असं क्षणभर वाटलं <laughs> पण माझा नाव शोभणे आहे हा काय होतं की कधी कधी मी कोणाशी बोलताना माझा आडनाव ते विसरून जातात आणि हळूच मग ते देखणे म्हणतात याचा एक फायदा मला होतो हा गमतीचा भाग जरी सोडला तरी हा माणूस स्वतःचं जेव्हा लेखन स्वतःचं जेव्हा वाचन हे आपल्या बाजूला ठेवून तो इतरांच्या लेखनामध्ये इतरांच्या काय म्हणतात कार्यकर्तृत्वाचा जो धांडोळा घेतो तो खरंच पाहण्यासारखा आहे म्हणजे माझं अमुक एक नाटक माझं दुसरं एक नाटक माझं हे नाटक कधी रंगभूमीवर आलं हे आता मला एखाद्याला आठवणार सुद्धा नाही पण त्याने ते आठवतं श्वेता माझ्या एका नाटकात काम करणार होती संजय काशीकर ते स्क्रिप्ट घेऊन गेला आणि नंतर मग ते राहिलं विनोद तुंबडे आहेत विनोद तुंबडेने माझ्या इतिहास बदलतामध्ये काम केलं होतं तर जो है। है हा जो संबंध भाग आहे हे सगळं हा लेखक इतक्या सूक्ष्मपणे मांडत जातो की यामध्ये एक त्याचं इतरांविषयी असणारं एक अगत्य आहे इतरांविषयीच असणार जे एक आपुलकीचा जो भाव आहे हा सगळ्या संबंध पुस्तकामध्ये आहे बराच पहिलं नाटक पडलं आणि साधारणतः मराठी रंगभूमीविषयी किंवा मराठी नाटकांच्या संदर्भात असं बोललं जातं की ज्याचं पहिलं नाटक पडतं तो, तो पुढे मोठा नाटककार होतो तेंडुलकरांचं झालं तेंडुलकरांचं गृहस्थ पडलं पहिलं दामू केंकरी बसवलं हो त्याच्यानंतर मग विजयाबाईंनी बसवलेलं श्रीमंत रंगभूमीवर आला आणि त्यानंतर मग तेंडुलकर आपल्या पद्धतीनं मराठी रंगभूमीरचे एक अनभिषिक्त एक सम्राट ठरवले हा हा सगळ्यांच्या संदर्भातला एक भाग आहे तर तो भाग आलाही पण तरीही काही आपल्या लेखनातल्या आपल्या कार्यकर्तृत्वातल्या आपल्या काही प्रयत्नातल्या काही ज्या पाऊलखुणा असतात त्या पाऊलखुणाचा शोध घेत 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 हा लेखक स्वतःला अधिक समृद्ध स्वतःला अधिक संपृक्त आणि स्वतःला अधिक शहाणं करण्याचा जो प्रयत्न करतो तो सबंध प्रयत्न या एकूणच पुस्तकामध्ये आत्मचरित्रामध्ये त्यांनी केलेलं आहे श्वेता म्हणाले ते खरंच आहे की तो त्याला काय काय येत नाही तो पेटी वाजवतो तो, तो गाणं म्हणतो आम्ही तर गाण्यामध्ये अगदीच ढेवा आहोत हा मी श्वेताला सांगितलं की तू एक विसरली म्हटलं तो कविता पण करतो म्हणजे एखाद्या वेळा आमचा प्रकाशनचा सचिन एक, प्रकाशन एक दोन वर्षात त्यांच्या कवितांचं पुस्तकसुद्धा काढलेल्यात मला संशय नाही आहे कारण की हा सगळा एक हरहुन्नरी जो भाग आहे अतिशय महत्वाचा आहे आणि हे पुस्तक ज्या काळात जन्माला आलं तो काळ अतिशय भीषण होता त्या काळामध्ये आपल्या जिवंत राहण्याचीच आपल्याला शाश्वती नव्हती त्या काळामध्ये काही आणि त्या काळामध्ये फेसबुकनं अनेकांना आधार दिला असं आपण फेसबुकला फेसबुकवर टीका जरी करत असलो हा तर काही ते जे काय ते कलिका बापटने काय तो जे प्रकार सुरू केला होता तर तो हास्यास्पद होता पण तरी त्यातून कीमान, एक किमान किमान एक आपल्याला काहीतरी एक आपल्याला व्यक्त होण्याचं एक माध्यम मिळतं आहे अनेक कवयित्री आपल्या कविता सादर करायच्यात करा करा ना आपल्या कविता सादर करता आणखी दोघांना कविता सादर करायला सांगायच्यात थोडंसं ते त्यावेळेला जरी हास्यस्पद वाटलं तरी आज जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं जाणवतं की चार भिंतींमध्ये एक घुसमटल्यासारख्या अशा अवस्थेमध्ये राहून किंवा घुसमटलेल्या अशा अवस्थेमध्ये बसून बसून करणार काय वाचून वाचणार किती सिनेमे पाहून पाहणार किती नाटके पाहून पाहणार किती आणि मग जो एक जे एक मनातली अस्वस्थता ती ती अस्वस्थता अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं मांडण्याचा एक प्रयत्न केला त्यातूनच माझंही लेखन झालं आणि गंमत अशी की परागने दोन पुस्तकं लिहिलीत ले मोठे लेखक ले नेहमी दोन प्रकारचं आत्मचरित्र लिहितात असं मी म्हणतो मी आचार्य अत्रेंचं उदाहरण देईन आचार्य अत्रेने त्यांच्या वाङ्मिन कर्तृत्वासंबंधी मी कसा झालो हे एक आत्मचरित्र लिहिलं आणि त्यानंतर कहेचं पाणी पाच खंडात्मक आत्मचरित्र लिहिलं तर मी विनोदाला म्हणणार नाही पण किमान ती परंपरा त्या परंपरेतून आपल्याला काही घेता येतं का अशा प्रकारचा एक शोध घेणारा आणि अशा प्रकारची एक मनामध्ये एक नम्र अशी एक भावना असणारा आणि ती नम्र भावना ठेवून आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक उंच कसं करता येईल ह्या संबंधीचा विचार करणारा हा लेखक आहे आणि माझ्या पडघमला पुरस्कार होता आणि गंमत अशी की हा माणूस कुठेही गेला की विक्रम नोंदवतो हां त्या वर्षी त्याच्या तीन पुस्तकांना पुरस्कार लागोपाठ एकांकिकेचा नाटकाचा आणि ललित लेखनाचा म्हणजे ते तिन्ही मेमोंटोज असे सुटकेसमध्ये ठेवताना आणि पंचायत होती मला दाखवत त्यांनी चौथा चौथा मी म्हणतो होता तो मदन गडकरींचा सॉरी मदन कुलकर्णींचा ते घेऊन ते मला म्हणे की तीनच मावत नाही तर काय करू म्हटलं ना आम्ही घेऊन जाईन म्हटलं तर गमत अशी की तिथे आम्ही अधिक एकमेकांना ओळखायला लागलो आम्ही खूप गप्पा मारल्या त्याच्या साईड सीन पाहत असताना आम्ही मग एकमेकांशी बोललो एका सीटवर बसलो आणि त्यातून मग एकमेकांविषयीची अधिक जी आस्था किंवा आस्थाबंद ते अधिक निर्माण झालेत आणि असं जाणवायला लागलो की नागपूरच्या या नाट्यक्षेत्रातल्या आणि साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींमधला हा एक निश्चितच उजवा माणूस आहे आणि हा उजवा माणूस हा आपला मित्र आहे ह्याचाही खरंच एक मला एक आनंद आहे मनवंतर नावाची एक कादंबरी परागने लिहिली आता ती कादंबरी आ, मी वाचली नाही पण कादंबरी लेखनाचा सुद्धा एक अतिशय सकस असा एक भाग त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे म्हणजे जगणं समजून घेणं आणि जगणं समजून घेताना ते कोणत्या माध्यमातून कोणत्या आकृतीबंधातून समजून घ्यायचं ह्याचा एक नीट असा अंदाज ह्या माणसाला आहे म्हणजे जयंत जयवंत दळवींचं एक असं होतं की कथा कादंबरी नाटक असा एक तो प्रवास असायचा पण असं पराग करत नाही प्रत्येक याचं एक आकृतीबंधाचं जे एक काय म्हणतात तत्व असतं किंवा एक जो प्राण एक एकेका विषयाचा असतो तो तसाच ठेवतो आणि तो त्या त्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करत असतो कदाचित एक पाच दहा वर्षानंतर विदर्भाचे केवळ विदर्भाचेच नव्हे तर विदर्भातून पुढे आलेले एक महत्त्वाचे महाराष्ट्राचे कादंबरीकर म्हणून परा गोंगेकडे आपण पाहू शकू अशी मला अशी मला खात्री आहे मी आशा व्यक्त करते अशी मला खात्री आहे ह्या सबंध अनुभव कथनातून म्हणा या स्वकथनातून म्हणा या, या पुस्तकातून म्हणा परागनी तीन पिढ्यांचं एक संचित मानलेलं आहे म्हणजे परागच्या घरी घरातून परागला जे बाळकडू मिळालं आणि त्यातून त्याचं जे व्यक्तिमत्व घडलं ते व्यक्तिमत्व अतिशय चांगल्या पद्धतीने घडलं म्हणजे असं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं आम्ही जेव्हा लिहित होतो तेव्हा माझी आजी ते मी लिहिले कागद फाडून फेकून द्यायची अशी अवस्था होती पण असं जे एक आपली पाठराखण करणारी आपली जी पहिली दुसरी पिढी जी असते म्हणजे आपल्या आधीची आपल्या जे पूर्वजांची ही फार महत्त्वाची आहे परागचे वळ वोड़, आईवडील नाटकात काम करणारे परागच्या आजोबा परागच्या आजी हे जे सगळं जे संचित परागला मिळालं त्यामुळं पराग हा अतिशय सकस लेखन करणारा आणि रंगभूमीवर एक ज्याला आपण काय म्हणू की आत्मविश्वासपूर्वक वावरणारा असा नट नाटककार आणि दिग्दर्शक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो गायकी आहे आणि हा असा सर्वगुण सर्वगुण संपन्न आणि असा एक ज्याला आपण काय म्हणू की अष्टपैलू आता काय आणखी पैलू आपण शोधूया ते आहे सगळे कदाचित अष्टपैलूपेक्षा पुढचेही आणखी पैलू आपल्याला शोधता येतील असा हा कलावंत असा हा आमचा मित्र आज या ठिकाणी त्याचा आत्मचरित्र घेऊन आलेला आहे हे आत्मचरित्र त्यातले अनुभव त्यातले सगळं ज्याला आपण काय म्हणू की संचित किंवा सगळ्यांना एक श्रीमंती प्रदान करणार आहे आणि अशाच त्यांच्या पुढच्या लेखनाची आपण प्रतीक्षा करूया तर आम्ही लेखनाकरता शुभेच्छा देतो मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाचारण केलं आणि माझं या पुस्तकावरचं भाष्य आपण शांत चित्तान ऐकून घेतलं आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो थांबतो धन्यवाद आज हे पुस्तक या ठिकाणी सातशे रुपयाचं सा पाचशे रुपयात रुपया उपलब्ध आहे आणि जे लोक घेतील त्यांच्या पुस्तकावर मी सही करणार आहे धन्यवाद धन्यवाद या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचा पहिला अंक संपवताना मी आज इथे कार्यक्रमाला उपस्थित आमचे अध्यक्ष माननीय रणजित देशमुख रूपाताई देशमुख डॉक्टर रवींद्र शोभणे चंद्रकांत कुलकर्णी डॉक्टर श्वेता पेंडसे या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते सभागृहात उपस्थित मान्यवर सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते वर्तमानपत्राचे प्रतिनिधी फोटोग्राफर्स आणि हे देखणं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे परसिस्टंटचे सर्वे सर्वां श्री समीर बेंद्रे स्नेही अधिकारी ध्वनी संयोजन आणि व्यासपीठ व्यवस्थापन व्यास करणारे श्री योगेश आणि त्यांचे सगळे सहकारी यांचेही मनपूर्वक आभार मानते आणि हा पहिला अंक इथे संपतो आणि लगेचच आम्ही दुसरा अंक सुरू करतो